आपल्याला विकास तर हवा आहे, पण वाहतुकीचे प्रश्न निर्माण करून लोकांच्या प्रश्नांमध्ये आणखीन भर घालून त्यांना हैराण करून केलेला विकास परवडण्यातला नाही. धुळीचे रस्ते, लोकांना ॲलर्जी होते, कोरोनासारखे आजार पण आधीच असतात, दहशत मनात आहे एकीकडे आणि दुसरीकडे वाहतुकीचे असंख्य प्रश्न, वाहतुकीची कोंडी करणारे खोदकाम, वारंवार खोदले जाणारे रस्ते, ही तर नागरिकांची आणि येणाऱ्या जाणाऱ्यांची फार मोठी डोकेदुखी आहे. ड्रायव्हिंग करणारे सर्व ड्रायव्हर हैराण होतातच आहेत. गाड्यांची आपापल्या परीने वाट लागते आहे, त्यांना मेंटेनन्स करणं अवघड होतं आहे, अनेक गोष्टी होतात, अपघाताची शक्यता वाढीस लागते, अशा वेळेला अपघाती होतात. आम्ही याची जबाबदारी कोण घेणार? कधी हा खोदतो, कधी तो खोदतो. रस्ता, रस्त्याचे आयुष्य, रस्त्याचे आयुष्य खोदकामातच जाते. वारंवार होणारी ही खोदाई आणि त्यामुळे जे प्रश्न निर्माण झालेले आहेत त्यांची जबाबदारी कोण घेणार? थोडंसं खोदकाम करतात, परत त्याच्यावर थोडेसे माती ढकलली जाते, थोडीशी खडी, त्याच्यात थोडंसं काँक्रीट, असं सगळं थोडंसं इकडे तिकडे समाधान केलं जातं की दिसायला हां जरासं बरं असायला. पूर्वी लोक म्हणतात ठीक आहे, आता पूर्वीपेक्षा तर जरासं बरं आहे बाबा. म्हणजे हे समाधान लोकांना लावावं लागतात, हे लावणाऱ्यांची जबाबदारी कोण घेणार? हा मूलभूत प्रश्न आहे. या पावसाळा तोंडावर असतो, रस्त्यामध्ये पडणारे खड्डे आणि या खड्ड्यात साचणारं पाणी अपघाताला वाढतं निमंत्रण देत असतं. अपघात होत असतात, प्राणांचे बळी जात असतात, अनेकांचे बळी जातात, पण त्याची कुठेही दखल घेतली जात नाही. आणि मग हे असंच चालू राहतं चक्र, आणि रस्ते बिघडतच असतात, आणि सामाजिक प्रश्नात भर पडतच असते, भर पडतच असते.